मध्ये जा, मराठ्यामध्ये जा, मराठवाड्यामध्ये जा, परिस्थिती वेगळी आहे. पण विदर्भमध्ये आपल्याला अशी काय अडचण आहे की आपण पुढे जाऊ शकत नाही किंवा जायचे रस्ते आपल्याला दिसत नाही. तर याबाबत आपण 10-15 मिनिटात मी तुमच्याशी काय माझे विचार शेअर करणार आहे की आम्हाला काय वाटतं. मी जग फिरून पण इकडे आलो आहे तुमच्यामध्ये, कारण की मला दिसते की संधी आहे, आपल्याला ती संधी घ्यायची आहे की नाही, तेच आमचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की कापसाच्या शेतीमध्ये नफा आहे की नाही. पांढरा सोना आहे, सोन्याची शिडी आहे, तर शेतीमध्ये नफा आहे की नाही? आहे तुम्हाला नफा शेतीमध्ये? कापसाच्या शेतीमध्ये पैसे भेटतात ना? कर्ज जास्त आहे आपला, पैसे मिळते शेतीमध्ये, कापसाच्या शेतीमध्ये नफा आहे की नाही? जास्त नाही, खर्च जास्त आहे. सर्वसामान्य मत हेच आहे की कापसाच्या शेतीमध्ये खर्च जास्त आहे. पण आपला जर लक्ष जर सिर्फ फक्त खर्चावर असला तर आवकला आपण चुकतो का? आवक पण वाढू शकते का? तिथे काही शक्यता आहे का? याच्यावर एकही उत्तर अजूनपर्यंत तुम्ही दिलेलं नाही. आवक वाढू शकतो का साहेब? शक्य आहे ना? कापसामध्ये तुम्हाला वाटते शक्य आहे? शक्य आहे, 100% शक्य आहे. एक मोबाईल फोन पहिले 50,000 मध्ये विकत होता, 20,000 झाला, 10,000 झाला, आता 3,000 मध्ये पण मोबाईल फोन भेटतो. 30 स्पेशलिटी असते, तरी पण बनवणारा पण कमवतो आणि घेणाऱ्याचा पण समाधान असतो 3,000 रुपयामध्ये. तर खर्च तर त्यांचा पण आहे, ते पण सांगू शकतात की 50,000 मध्ये आमचा खर्च होता आणि 50,000 काय फोन विकत होता आमचा, पण आता 3,000 मध्ये विकतो होता, आता आम्ही बनवणार नाही. तशी होते का? सॅमसंगनी जगात मोठ्यात मोठी कंपनी मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंगची भारतामध्ये टाकली आहे या वर्षी. आवक आहे, त्याला लक्ष आवकवर पण असला पाहिजे. खर्चावर एक डोळा आणि दुसरा डोळा आवकवर असला पाहिजे तुमच्या, काय तुम्हाला भेटू शकते. तर एक आहे की तुमचं बाजार भाव, एक आहे की तुमचं मालाचं मोल, दोन्ही गोष्टी वेगळी आहे. बाजार भाव एक असू शकते आणि मालाचं मोल वेगळा असू शकते. कशा मी तुम्हाला सांगतो, बाजार भाव असेल जर 5,000 रुपये क्विंटल आणि तुमचा माल एकदम काडी कवडीवाला आणि पाणीवाडा असेल, तो कोणताही जिनर आशिष भाव तुम्ही भाव देऊ शकाल का? शक्य नाही, त्यांचा माल विकणार नाही. ते उंच भावाने गाठी बनवून ते माल विकू शकणार नाही, म्हणून ते तुम्हाला भाव कमी देणार. बाजार भाव एक असूनही यावर्षी एक फायदा आहे की सरकारने हमी भाव वाढवून दिलेला आहे. किती वाढवलाय तुम्हाला ठाऊक आहे का? कापसाचा हमी भाव या वर्षी काय आहे कोणालाही ठाऊक आहे? जी 51,50 आणि 54,50, परफेक्ट 11,000 रुपये. आम्ही आता 3 वर्ष घेतले, 8 दिवसात एकही शेतकरी उभा राहून सांगू शकत नव्हता की कापसाचा हमी भाव काय आहे आणि काय होता. तुमचं मालाचं मोलच ठाऊक नाही साहेब, तुम्हाला बाजार भाव तुम्हाला ठाऊक नाही, कसा नफा मिळणार? 51,50 4 वर्ष झाली शेतकरी रडत होता 5,000 ते भाव द्या, 6,000 ते भाव द्या मला, आणि 54,50 जवळ आलो आपण तिकडून. पण लक्ष फक्त खर्चवर आहे, लक्ष फक्त आपला समोरचा पार्टीबल आहे की ते काय देणार, सरकार काय देणार, बाजार काय देणार मला. उत्पादनवर लक्ष कुठे आहे? कॉटन गुरुमध्ये आपण आमचा एक प्रकल्प आहे, एक मिशन आहे, कॉटन गुरु प्रदर्शन शेड, याच्यामध्ये आमचं 3च लक्ष आहे. एक उत्पादन वाढवणं, गुणवत्तामध्ये सुधार करून घेणं आणि तिसरा कापसाच्या शेतीमध्ये नफा मिळवून देणं. आम्ही तर मिळवतोच, आमचं लक्ष आहे की तुम्हाला पण भेटलं पाहिजे. उत्पादन, आपला उत्पादन, भारताचं उत्पादन, भारतामध्ये महाराष्ट्राचं उत्पादन देशामध्ये सर्वात कमी आहे आणि विदर्भात याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे.
कोरडवाहू शेती असूनही उत्पादन ब्राझीलमध्ये जास्त आहे. जास्त म्हणजे 3 गुणा नाही, 5 गुणा जास्त आहे. जर आपण 100 क्विंटल घेतो ते 500 क्विंटल घेतात. इथे बागायती शेतीमध्ये जर मी तुम्हाला विचारलं की मी काय उत्पादन आहे, काय तुमची प्रतवारी, काय उत्पादकता आहे, 7 ते 10 क्विंटल, 10 क्विंटल आणि 12 झाला तर ते पार्टी देणार आम्हाला. साहेब आमच्या समोर असे शेतकरी बसलेले आहे, 50 क्विंटलचं उत्पादन घेतलेलं आहे विदर्भमध्ये. कोण सांगू शकते का शक्य नाही? तुमच्या मध्ये पण असे असणार की 15 आणि 25 क्विंटल तुम्ही घेतलं असेल ते बाई. शक्य आहे, आपण तिथे पोचतो की नाही ते बघायचं आहे. उत्पादन वाढवल्याशिवाय आपल्याला प्रगती शक्य नाही. बाजार आपल्या हाती नाही. आता कॉटन इंटरनॅशनल प्रोडक्ट झालेला आहे, एक आंतरराष्ट्रीय उत्पादन आहे. जर विदेश मध्ये मंदी असेल तर भारतामध्ये तेजी होऊ शकत नाही, पण सरकार आपला संगती आहे, त्यांनी हमीभावामध्ये 26 ते 28% वाढ करून दिलेली आहे, तर त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. चांगला उत्पादन करून जमीन वाढवून नाही, जागा नाही आपल्याकडे एक्स्ट्रा, जागा वाढवू नका, उत्पादन वाढवा. उत्पादन असेल तर नफा होणारच. दुसरा लक्ष गुणवत्ता. कापसामध्ये गुणवत्ता खूपच महत्त्वाची आहे. एका शेतकऱ्याला 5,000 रुपये भेटत नाही, त्याच जिनिंग फॅक्टरीमध्ये किंवा त्याच बाहेरकडे दुसऱ्या शेतकऱ्याला 55 रुपये भेटतात. तुम्ही पण बघितलं असेल. तो त्याचा नातेवाईक नाही आहे. कापसाच्या शेतीमध्ये कोणाकडे जास्त पैसे नाही की मी तुम्हाला 55 देतो आणि तुम्हाला 5,000 पण देत नाही. तुमचा मालाची गुणवत्ता तुम्हाला ठाऊक असली पाहिजे अगोदर, माल विकण्या अगोदर. दादा मला ही पॅन विकायची आहे, किती पैसे देणार आपण? 5 रुपये म्हणाले या पॅनचे, 8 रुपये नाही म्हणा. माझं मुलीचं लग्न आहे हो, खूप करते आहे घरी, घराचं काम पण करायचं आहे, 8 तरी करून द्या. नाही म्हणता, मी खूप रडून 5.5 रुपये मध्ये दादांना पेन विकून टाकले. घरी गेलो, दुसऱ्या दिवसाचं वर्तमानपत्र खोललं आणि कळलं की 50 किलोमीटर दूर अशीच पेन 1 रुपये मध्ये विकून दिली. आता काय करायचं, एकच पेन होती विकून टाकली, पुढच्या वर्षी लवकर या नाही का, 1 वर्ष झोपून राहायचं नाही. आपण जे रेकी करतो, फेरी करतो, नॉर्मली माल विकल्यानंतर करतो, अगोदर केली पाहिजे चौकशी, बाजारची, मालाची गुणवत्ताची अगोदर केली पाहिजे. तुमचा मालाचा मोल तुम्हाला अगोदर ठाऊक असला पाहिजे. कोण एक फॅक्टरीवाला मला दाखवा, पहिले माल बनवून घेतो, विकून टाकतो, नंतर त्याचा मोल काढतो. त्याचे भाव लिहिलेच असतात. तुम्ही बिस्किट घ्या, तुम्ही गाडी घ्या, तुम्ही पेन घ्या, MRP लिहिलेली असते. हिची 10 रुपयाची, हिची 100 रुपयाची, हिची 2 लाख रुपयाची. त्यांना त्यांचा खर्च ठाऊक आहे, त्यांची आवक ठाऊक आहे, आणि त्यानंतर त्यांनी विक्री भाव ठरवले आहे. आपण काय करतो, विकून नंतर आता वेळ आहे, आता चौकशी करूया की मी गुजरातमध्ये काय भाव चालू आहे, हिंगणघाटमध्ये काय चालू आहे, धरणगावमध्ये काय चालू आहे, अगोदर करा ना साहेब. इतका अवघड नाही आहे. मोबाईल फोन आहे तुमच्याकडे, TV आहे, वर्तमानपत्र आहे, मुले आहे तुमच्याकडे, कम्प्युटर असेल, इंटरनेट असेल, सोपं आहे. 10 मिनिटं तर रोज द्यायलाच पाहिजे. बाजार तुम्हाला ठाऊक असला पाहिजे. तुमचा मानाचा मोल समजून घ्या. कापसाचं हँड ग्रेडिंग शक्य आहे समजून घ्या. आमचे वर्कशॉप चालतात त्याच्यासाठी, कॉटन गुरुचे प्रशिक्षणासाठी आम्ही शेतकऱ्यांकडून 1 रुपया घेत नाही. मालाचं मोल कसं काढू शकतो आपण ते तुम्ही समजू शकता. आम्हाला सर्टिफिकेट सरकारने दिली आहे भारतामध्ये 1 मेव कॉटन व्हॅल्यूवर, पण ते जर आम्ही शेतकऱ्यांपर्यंत नाही ते जर पास ऑन करू शकलो तर वेस्ट आहे सर्टिफिकेट माझ्यासाठी. कारण की तुमचं ते हक्क आहे. मालाचं मोल तुम्ही समजल्यानंतर जर तुम्ही खरीददाराकडे गेला तर तुमचं हे मानगडत नाही होणार.
6,000 आणि 5,000 तुम्हाला ठाऊक असणार ते काय तुम्हाला भेटणार आहे आणि तुम्ही तुमचा खर्चाचा नियोजन पण त्याप्रमाणे तुम्ही करणार. तिसरी गोष्ट जे आहे ते आहे नफा. उत्पादन झालं, गुणवत्ता झाली, आता नफा. नफा दोन गोष्टीवर अवलंबून असतो. मी तुम्हाला सांगितलंय, एक आहे मागणी पुरवठा, सप्लाय डिमांड, आणि दुसरं आहे तुमचं मालाचं मोल काय होऊ शकते ते. तर डिमांड सप्लाय आपल्या हाती नाही आहे. आता काय चाललंय मार्केटमध्ये ते तुम्ही वर्तमानपत्रामध्ये तुम्ही बघू शकता की मार्केट सध्या थोडी डाऊन आहे, पण डिमांड खूप वाढत चाललेली आहे. म्हणजे आता डाऊन आहे पण पुढे वाढण्याची शक्यता आहे. किती डिमांड आहे फक्त मी तुम्हाला एक उदाहरण देतो. भारतामध्ये 360 ते 365 लाख गाडींचा उत्पादन या वर्षी झाला. येणाऱ्या दहा वर्षामध्ये भारताला 500 लाख गाठी कापूसची आवश्यकता आहे. या गतीने आपली खपत, आपली आपला उत्पादन सुद्धा मध्ये वाढत आहे. तर आपण त्या उत्पादन त्या ती जे मांग आहे त्याला पोचण्यासाठी तर आपली क्षमता आहे का? खूप मोठी संधी आहे. तुम्हाला ती दिसते का? 1 किलो कापूस वाया गेला तर किती नुकसान होऊ शकतो आपल्याला याची तुम्हाला कल्पना आहे का? असेलच, पण तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घेतलंय का ते महत्त्वाचं आहे. आणि ॲक्शन घेतलं तर त्या ॲक्शनने, त्या कार्याने तुम्हाला काय फायदा झाला की नाही. तर नफा मिळवणं कापसाच्या शेतीमध्ये शक्य आहे हे पहिले तुम्ही ॲक्सेप्ट केलं पाहिजे. पहिले काय होते की आपण ॲक्सेप्टच करत नाही, मनात घेत नाही की शक्य आहे. ताजमहल असंच नाही बनलं. कुतुब मिनारची रचना 2 वेळा झाली. पहिल्यांदा मनात त्याचं जो पण रचायचा होता त्याने मनामध्ये एक कल्पना केली की कुतुब मिनार असा असावा, ताजमहल असा असावा. त्याचा नंतर त्याची रचना झाली. तर म्हणजे मनात एक कल्पना तर केली पाहिजे की कापसाच्या शेतीमध्ये नफा शक्य आहे. ही कल्पना तुम्ही जर मनात बसून घेतली तर तुम्ही जे तुमचे नेक्स्ट ॲक्शन असणार ते त्याप्रमाणेच असणार. आता नफा मिळवण्यासाठी मी काय करीत आहे आणि मला काय केलं पाहिजे. डिमांड सप्लाय खूपच इम्बॅलन्स आहे यावर्षी. कापसाच्या शेतीमध्ये उत्पादन वाढवणं यावर्षी खूप अवघड आहे. लागवड आहे जी कापसाची खूपच डिफरंट पिरियडमध्ये झालेली आहे. जूनचा पहिला आठवडा आणि जुलैचा शेवटचा आठवडा याच्या मध्ये लागवड झालेली आहे. 2-2.5 महिना फरकने लागवड झालेली आहे. अशा परिस्थितीत जास्त उत्पादकता आम्ही एक्सपेक्ट करत नाही. पाऊस पण इरेग्युलर आहे, अनियमित आहे. कुठे कुठे खूप आला, केव्हा केव्हा खूप आला, केव्हा 20-22 दिवस आलाच नाही. सोयाबीनमध्ये लोकांना खूप नुकसान झालेलं आहे. कापसामध्ये पण नुकसान थोडंफार होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये तुमचा तिकडे पाण्यामुळे तितका नुकसान आम्हाला दिसत नाही. पण आता एक नवीन गोष्ट आलेली आहे, बोंड सड. भीती होती बोंद अडीची आणि हे काय नवीन आलंय बोंद सड. तर याच्यावर तुमचं लक्ष नसेल. आता आम्ही जे जे वर्कशॉप करत आलेलो आहोत, तर आम्ही कारंजामध्ये होतो काल, त्याच्या अगोदर 2 दिवसामध्ये आम्ही 32 गावाचं परीक्षण केलं, शेतामध्ये गेलो. एकदम कॉन्फिडन्सनी त्या शेतकऱ्यांनी सांगितलं माझ्या शेतामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. त्याला त्याचं शेतामध्ये जाऊन आम्ही सांगितलं की ठीक आहे तू पण बघ, आपण पण बघा आणि आम्ही पण बघतो काय आहे. कारण की आम्हाला ठाऊक होतं की त्या एरियामध्ये ही बोनसण सुरू झालेली आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 30% तिकडे बोनसण दिसत आहे. आपला इकडे या गावात अंजनगाव पिंपळगाव गावात आम्ही आशिषजी राठीच्या शेतामध्ये सकाळी गेलो. 85 एकरमध्ये शेती आहे. त्यांना कल्पना पण नव्हती जेव्हा आम्ही त्यांचे बोन उघडून बघितले आणि त्यांना दाखवले. जे अगोदरची सोयिंग होती, लागवड होती जून 1 वीकची, तिकडे 40% पर्यंत बोनसड दिसत आहे. याची तुम्हाला भीती नाही असली पाहिजे, पण याच्यावर लक्ष तुमचं असलं पाहिजे की लगेच जाऊन याचा नंतर जाऊन प्रथम माझ्या शेतामध्ये जातो. रँडम मी
हर हर एक प्लांट मधून एक बॉल काढतो आणि मी चेक करतो काय आहे, कृषी विभाग कडे जातो, त्यांना विचारतो, तुम्ही उत्तर द्या आणि याचा समाधान मला सांगा. लकीली हा सगळा परीक्षण झालेला आहे, ते आमचा संगती आले होते. आता तुमचा रोल हे आहे की तुम्ही त्यांचा मागे लागा आणि याचा समाधान तुम्ही जाणून घ्या. अमृतरावजी पण आपल्या समोर आहेत, ते पण त्यांचं मत देतील आणि कृषी अधिकारी पण आपल्या समोर आहे. पण जर तुम्ही हे आज याचं उत्तर घेऊन नाही गेला तर एक महिन्यानंतरची परिस्थिती खूप वेगळी असू शकते. 5450 भाव भेटणार, पण आपल्याकडे 200 क्विंटल नव्हे 40 क्विंटल कापूस असणार, 100 क्विंटल नव्हे 20 क्विंटल कापूस असणार. तर किती नुकसान होऊ शकतो. नफा दिसतोय पण ते घरी येणार की नाही त्याच्यामध्ये एक महिन्याचं अंतर आहे आणि तुमचा आजचा पाऊल ते ठरवणार आहे की तुमचा नफा तुम्ही कन्फर्म करणार की त्याला एकदम रिस्कवर ठेवणार, ऑक्सिजनवर ठेवणार. तर याच्यावर तुम्ही दुर्लक्ष करू नका अशी आमची विनंती आहे. कॉटन गुरुचा एकच मिशन आहे, शेतकऱ्यांना कापसाचा शेतीमध्ये नफा मिळावा, उत्पादकतेमध्ये वाढ आणि गुणवत्तामध्ये सुधार. याच्यासाठी तुम्हाला काहीही कोणत्याही वेळी काही मदत पाहिजे तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. नंबर इकडे आहे बोर्डवर आणि आम्ही पण आहोत इकडे दुपारपर्यंत. तर प्लीज तुमचे प्रश्न केव्हा पण असेल कापसाबाबत, मार्केटबाबत, बाजारबाबत, गुणवत्ताबाबत तुम्ही विचारा. पण कापसाच्या शेतीमध्ये नफा मिळवण्याशिवाय मिळवण्यापर्यंत तुम्ही बसू नका अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. शेवटची एक गोष्ट, बीज में हो जान तो कपास पहलवान, बीज में हो जान तो कपास पहलवान, हो कि नहीं? कपास पहलवान तो खरीददार मेहरबान. कपास मध्ये जर दम असेल तुम्हाला तर तुमचा खरीददार तुमच्यावर मेहरबान असणार आहे. कपास में हो जान तो खरीददार मेहरबान, और खरीददार मेहरबान तो किसान धनवान. जय महाराष्ट्र, जय हिंद.